पैशाच्या वादातून तरुणाचा खून, धक्कादायक प्रकार. आमचे प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैशाच्या वादातून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना घाटजी येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. घाटजी शहरातील घाटी परिसरात स्वप्नील भोयर वय वर्ष 30 याने बाल्या राऊत यास दगड मारल्यामुळे जखम झाली होती. त्यामुळे बाल्याने स्वप्नीलला पैसे देण्यास नकार दिल्यामुळे बाल्या भोयर व त्याचे दोन मित्र गोपाल गिनगुले व अजय भेंदुरकर यांनी मिळून स्वप्नीलला लाठीकाठी व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी यवतमाळ ते नागपूरला हलवले. उपचारादरम्यान काल स्वप्नीलचा मृत्यू झाल्यामुळे घाटजी पोलिसांनी आरोपी गोपाल गिनगुले व अजय भेंदुरकर बाल्या राऊत विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीस पोलिसांनी गजाआड केले. 2 तारखेला स्वप्नील भोयर आणि बाल्या राऊत या दोघांमध्ये पैशाच्या वादावरून वाद झाला. कारणावरून त्यानंतर बाल्या राऊतला मृत स्वप्नील भोयर याने पायावर दगड मारला, त्यामुळे त्याला जखम झाली. तर जखमीचा उपचार करण्याकरिता बाल्या राऊत स्वप्नीलच्या घरच्यांना पैसे मागत होता, परंतु 3 तारखेला पैसे न भेटल्यामुळे यातील आरोपी बाल्या राऊत याने स्वप्नीलला पारवा नाका येथे गाठले. या ठिकाणी गाठल्यानंतर त्याला हातबुक्क्यांनी त्याचा साथीदार त्याचा गोपाल आणि अजय या साथीदारासह त्याला हातबुक्क्यानं मारलं आणि तिथेच असलेल्या एका मोठ्या लाकडी काडीनं मारहाण करून जखमी केलं. त्यामध्ये तो जखमी झाला आणि त्याने प्रथम मृतक स्वप्नील यास यवतमाळला आणि त्यानंतर नागपूरला उपचाराकरता दाखल केले. त्यामध्ये तो मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्वरित या 3 आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि तपास सुरू आहे.